आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येणारच ना सुगंध. आई काय म्हणायची, कुठल्याही पदार्थात प्रेम ओतलं ना की त्याची चव बन्नाट होते. अचानक नाही ग, मी ठरवलं होतं. छोटे मालक तुला उपचारासाठी घेऊन गेले ना म्हणून. नाही ग माझी लाडूबाई, तुझ्यासाठीच केलाय, पण त्यातला काही छोट्या मालकांना देणार. सुंदर सुंदर सुंदर, असं आयुष्य संपायल्यासारखं का बसलंय आणि एवढा प्रसन्न चेहरा का केलायस? हे बारक्या, म्हणजे एवढा हसरा चेहरा असं कोमेजून का गेलाय असं विचारायचं होत रे. नाही नाही, तुला काय विचारायचं होत ना हे समज ध्यानात आलंय माझ्या. गप का, आधीच अब्रूचा पंचनामा झालाय, समधी मान मर्यादा धुळीला मिळाली. आणि काय र, अशा टायमाला दोस्ता जोर राहायचं सोडून तू कुठं गेलतास? तू जरा डीमाइस, तूच पाठवलं होतोस ना दुकानात नवीन फ्रेम करायला? इसरलोच बघ मी. झिंझिने आल्यात मेंदूला, झिंझिने. अवघड आहे बाबा, खरंच अवघड आहे बारक्या. अशी एक चूक झालीच आहे माझ्या हातनं. तो फोटो नव्हता तोडाय पाहिजे होतोस तू. ए, मी त्या फोटो बद्दल सांगत नाही, त्या फ्रेमच्या ऐवजी ना त्या अक्षराची मुंडीच म्हणायला पाहिजे होती. बारक्या, तू जाताना तो पोलीस इन्स्पेक्टर आलेला बघ, अरे त्यानं फार सुपडा साफ केला बघ. म्हणजे तो म्हणला बँकेबाहेरची चोरी झाली की नाही त्यामध्ये अक्षराचा काय बी हात नाही, ती निर्दोष आहे. हेच हेच कायम सांगत असतो मी तुला, आपण काय बी केलं किती बी केलं तरी कौल तिलाच. कोंबडा कापणार आपण आणि देवी पावणार तिला. हा बारक्या, खरंच सांगतो मी तुला, अरे फक्त माझी आई नाही तर देव बी तिच्या बाजून आहे. अरे मी आपलं म्हणायचं म्हणून म्हणलं, खरंच देव तुझ्या पाटणा आला होय. अवघड आहे बाबा. अरे नाही नाही बारक्या, काय बी अवघड नाही, खरंच सांगतो मी तुला. अरे माझ्या स्वप्नात ना देवी आली होती. देवी? देवी वय तुझ्या स्वप्नात? हा फेक फेक अजून फेक. अरे एखादी सुंदर पोरगी स्वप्नात यायचं वय तुझं आणि साठीतल्या म्हाताऱ्यासारख्या गोष्टी करायला लागला वय. बारक्या तुला काय चेष्टा वाटायली वय, हसू नकोस. हा तरी बी असते का, बस ऐक मी काय सांगतो ते. अरे मी खरंच सांगतोय, माझ्या स्वप्नात ना देवी आली होती आणि मला म्हणली हे बघ मी अक्षराच्या बाजूने आहे, अक्षराला जर कोणी त्रास दिला तर त्याचं काही खरं नाही. तर मला सांग बारक्या, हे समज असताना आपण अक्षराच्या वाट्याला जाणं म्हणजे देवीच्या वाट्याला जाणं असं होतं की नाही? हा म्हणून सांगतोय बारक्या, आपण त्या अक्षरापासून ना चार हात लांबच राहूया, तिच्या नादाला नको लागूया आपण. गोळ्याची धुंदी उतरली नाही होई तुझ्या, का असं शुद्ध नसल्यासारखं काय बी बडबडतोय? ए बारक्या, मी काय बोलतोय ना ते माझं मला कळतंय, तुलाच कळत नाही. नाही नाही नाही, मी आता ठरवलंय त्या अक्षरा संग पंगा घेणं बंद म्हणजे बंद. वय काय? तू एक काम कर, तू का नाही झोप, मस्त झोप काढ आणि उद्या ट्युशनला जा. येतो मी, चल. अवघड आहे बाबा.
मरणाची भाषा तू कशाला करतेस ग? बायको आहेस तू माझी बायको, मरायचं तर आहेच पण तुला नाही. माझ्या लाडक्या बहिणीला आणि लाडक्या बाच्याला काय झालं? शॉक लागला? असं बघू नका माझ्याकडे. कसे उर्वशी, आजपर्यंत तुला सगळ्यांचं ऐकून घेणारा साधा भोळा बहिणीच्या ताटाखालचा मांजर असलेला नवरा दिसला, पण माझ्यातला राक्षस तू अजून बघितला नाहीस, म्हणून तू तोंड आलेलं ते बोललीस. पण एवढ्या वर्षात तू कधी मला समजून घेतलंस? ती वसुंधरा, निर्मला, सुंदर, तो दीडशाना प्रताप, दुर्गा, हे लोक तुला आपली वाटताय? अगदी आपली कोणीच नाही आहेत, कोणीच नाही, कारण त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खूप असलाय. आता तू हे सगळं जे काही वैभव बघतेस का नाही, संपत्ती, पैसा, अडका, माज, ज्याच्या जीवावर ही लोक उड्या मारतायत, हे सगळं माझं असायला पाहिजे, आपलं असायला पाहिजे होत, पण या समजांनी माझ्याकडनं बळकावून घेतलंय. त्यामुळं एकदा मी शत्रूला माफ करेन, पण विश्वासघात करणाऱ्याला नाही. माझ्या न्यायालयात माफी होत नसते. 25 वर्ष ही आग माझ्या उरात मी धगधगत ठेवली आहे. जोपर्यंत या सगळ्याचा सूड मी घेत नाही ना, तोपर्यंत ही आग काही मी शांत होऊ द्यायचो नाही. शपथ, हे काय ऐकायलोय मी? मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की तुम्ही असा विचार करत असाल म्हणून. म्हणजे मला असं वाटायचं की तुम्ही वसुंधराताईच्या अर्ध्या वचनात असता कायम, पण आज कळलं तुमच्या होठात काय आणि तुमच्या पोटात काय आहे ते. मला मान्य आहे की ही समधी प्रॉपर्टी आपली आहे, ती आपण परत मिळवायला पाहिजे, पण त्यासाठी वसुंधराताई आणि सुंदरला मारायला कशाला पाहिजे? करणी तशी भरणी. मी वसुंधराला मारणार म्हणजे मारणार, कारण तिने माझ्या बापाचा खून केलाय. काय? होय, माझ्या बापाचा धबधबा होता मार्केटमध्ये. धबधबा कसला? दहशत होती, दहशत. हक्क मार्केट त्यांना मार्केट किंग म्हणून ओळखायचे, मार्केट किंग. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरली पांढरी रेग. हा, कधी असा मार्केटमध्ये त्यांनी शब्द टाकलाय आणि तो फुका गेला, वाया गेलाय, असं झालंच नाही कधी. हे असलं छाटछोट नाही, लाखो रुपयाची सावकार होती आमची, लाखो. मार्केट किंग. तेव्हा लहान होतो मी, शाळेत जायचो, एवढा असं. वो सुंदरा तेव्हा कॉलेजात होती. हो, सुंदरचा बाप आमच्या कंपनीत कारकून म्हणून काम आला लागला होता. वाटलं नव्हतं पुढे जाऊन ह्यो एवढी मोठी कारकुनगिरी करेल.
त्याने वसुंधरेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, गळाला लावलं तिला. आमच्या तोला मोलाचा नव्हताच तू कधी, लायकी पण नव्हती त्याची. ही गोष्ट घरचे मान्य करणार नाहीत, साथ देणार नाहीत हे वसुंधराला चांगलं माहित होत. म्हणून त्या दोघांनी परस्पर जाऊन लग्न करून घेतलं. या गोष्टीतलं काडी मात्र माझ्या बापाला काय माहित नव्हतं. पण कोंबडं हरवलं नाही तर तांबडं फुटायचं राहत नाही, त्याच्यातली गत झाली. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरत घरापर्यंत आली. बापाला धक्का सहन झाला नाही, तोलाही भांडणं झाली घरात. पण वसुंधरेने एक ऐकलं ना, मार्केटमधली दीडदंबडीची लोक बोलायला लागली, मार्केट किंग जयसिंग राव. काही जत राहिले बापाची, नाही सहन झालं बापाला. आणि एक दिवस मार्केट यार्डातच लटकवून घेतलं स्वतः. मार्केट किंग, ज्या दिवशी माझ्या बापाने लटकवून घेतलं ना स्वतःला, त्यांच्या खिशाला ह्यो पेन होता. तवापासून ह्यो पेन माझ्या बरोबर ठेवलाय. जोपर्यंत वसुंधऱ्याचं मरण ह्याला येत नाही ना, तोपर्यंत मी ह्यो पेन काय ठेवणार नाही. आणि मग पुढे तोच प्रश्न आला, एवढा मोठा उद्योग सांभाळणार कोण? मी तर लहान होतो ना, म्हणून मग वसुंधऱ्याचा नवरा, आमच्या घरचा जावई, धंद्यातला जाणता माणूस, म्हणून त्याच्या हातात यो धंदा दिला. म्हणजे माझ्या बापाचा ज्याने खून केला त्याच्याच हातात त्याचाच उद्योग. पटत नव्हतं मला, पटत. राग यायचा, चिडचिड व्हायची, पण काय करणार, काय करणार. गप बसलो, म्हणलं ज्या दिवशी शिक्षण पूर्ण करेन का नाही त्या दिवशी मार्केटात उतरेल. आणि केलं पण तसंच, शिक्षण पुरं केलं त्या दिवशी पहिलं पाऊल ठेवलं मार्केटात. पण तोपर्यंत या सुंदरच्या बापाच्या ओळखीनं यो प्रताप मार्केटमध्ये घुसला होता आधीच. माझ्यापेक्षा जास्त मार्केटची त्याला माहिती झाली होती. त्याला त्याला जी इज्जत मान मिळाला ना तो मला कधीच मिळाला नाही. जी जागा मिळाली ती मला कधीच नाही मिळाली. तिथं मी काय बोललो नाही. मग काही दिवसानं सुंदरचा बाप मिळाला, मिळाला. खर तर बहिणीचा नवरा मिळाला म्हटल्या मला दुःख झालं पाहिजे होतं. तसं नाही झालं, मला आनंद झाला. माझ्या पुढं आकाश ठेंगणं झालं होतं. हा, मला असं वाटलं की ह्यो व्यवसाय हे सगळा डॉलर आता परत आपल्या ताब्यात येणार. हा सगळं ताब. तुम्हाला पण असं वाटलं असेल ना,
पण तसं काही झालं नाही. ही वसुंधरा उभी झाली सगळ्यांसमोर आणि म्हणायला लागले की माझ्या नवऱ्याचा व्यवसाय सांभाळायला मी समर्थ आहे. स्वप्न चकना चूर. मी काय बोलणार, अख्खं मार्केट तिच्या बाजूने बोलायला लागलं. शेवटी ती एक बाई ना, त्यात सहानुभूती. मी काय बोललो असतो तर लोकांनी मला स्वार्थी ठरवला. काय बोलणार मी, काय बोलणार. तेव्हाच ठरवलं, पहिलं आणि शेवटच, या पुढं मान खाली घालायचे आणि संधीची वाट बघत बसायचं. आणि कधी ना कधी मला ती संधी मिळणारच. संधी मिळाली की त्या संधीचं मी सोनं करणार म्हणजे करणार. म्हणून तर स्वतःच्या धंद्यात गुलामासारखा राबतोय मी, टाचा झिजवतोय. एक दिवस हे सगळं वैभव आपल्या ताब्यात परत घेणार. हा, आणि ह्या माझ्या तोंडच्या वाफा नाहीत बरं. हे सगळं करायचं होतं ना म्हणून त्या सुंदरला मी रेम्या डोक्याचा बैल बनवून ठेवलाय. का तर उद्या उठून ह्यानं माझ्या डोक्यावर मिऱ्या नको वाटायला म्हणून याच्या मनात शिक्षणाविषयीची भीती आणि चीड मी पेरली आहे. याच सुंदरच्या लग्नासाठी आपण मुलगी बघायला गेलो होतो तेव्हा तिथं आपला जाणून बुजून अपमान झाला पाहिजे हा तुझा प्लॅन होता. हा, पण याच ठिणगीला फुलवून भडका उडवायचा होता तो मला. म्हणजे मामाचे पंजे. अपमानामुळे वसुंधरा जेव्हा घर सोडून गेली होती ना तेव्हा ती घरी परत येणारच नाही याची तजवीज मी करून ठेवली होती. हा, तिकडे सुंदरानी त्या प्रताप बरोबर तिला हुडकण्याचा नाटक अख्ख्या गावभर मी चांगलं वटवत होतो. आणि तिकडे ज्या मंदिरात ती गेली होती ना तिला मारायला गुंड मीच पाठवली होती. पण ऐन वेळी ही अक्षर तिथं मध्ये आली. हीच अक्षरा आपल्या घरात मूळ धरू लागली आणि आपल्याच मुळावर उठली. शरा. आता ही रोज हिशोब चेक करणार. आणि आजवर हिशोबात मी जो काय घोळ घालून ठेवलाय तो सगळा हिच्या नजरेत येणार. नाही, म्हणून तर बँकेतल्या पैशाच्या चोरीचा डाव मी रचला होता. पण तिथं पण ही अक्षरामध्ये पटली. माझा सगळा प्लॅनच फेल गेला. तो इन्स्पेक्टर जे काय बोललं ना ते सगळं खरंय. या चोरीत अक्षराचा काय हात नाहीच आहे. माझ्या वाट्यातला काटा मला दूर सारायचा होता म्हणून मला तिला या सगळ्या प्रकरणात अडकावंच लागणार होत. दादा, पण तू हे आमच्यापासून का लपवून ठेवलंस? नाही म्हणजे मम्माला तरी सांगायचंस. जे करायचं ते बोलायचं नाही. आणि तसंही तुझ्या मम्माला सांगितलं असतं ग, पण तुझ्या मम्माचा तिच्या तोंडावर ताबा आहे का? उद्या कुठं काय बोलून गेली तर आपलीच मान अडकायची. पण कसं आहे, मी काय बोलत नाही म्हणजे मला काय कळत नाही, दिसत नाही, असं होत नाही. सगळ्यात आधी आता त्या अक्षराला मला घरातनं बाहेर काढायचं. मग पुढचं टार्गेट वसुंधरा. तिला सुट्टी नाही.
तिला साधं सुद्धा मरण देणार नाही. मेल्यावर पण तिची आत्मा भटकत राहिली पाहिजे. माझ्या बापानं जशी आत्महत्या केली ना, तशी तिला आत्महत्या करायला भाग पाडणार आहे. आणि एकदा जर का ही वसुंधरा मेली का नाही, त्या सुंदरला मारणं माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आईला लटकलेलं बघून ती असंच मरून जाईल फुकाट. हां. अंतो प्रताप दीडशाना महामूर्ख, जाओ बघाव तेव्हा बडबड 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 बडबड. याच बडबडीचा फायदा घेऊन त्याला ह्या सगळ्यामध्ये कसा अडकवतो का नाही बघच. गुरुवशी एकदा का मी राजा झालो का नाही, तू माझी राणी हुकुमाची. हे बेबी गन आणि ही आपली राजकन्या. तुमच्या तोंडात साखर पोड. आय एम सॉरी बर का, मला हे सगळं काहीच माहित नव्हतं. उगाच नको नको ते बोलले मी तुम्हाला. आता कळलंय ना. मग आता तरी जरा शहाण्यासारखं वाग. नाही म्हणजे असं आततायीपणा करणं बरं नाही ना. आणि कसं आहे, आपली वेळ येईपर्यंत आपण कासवासारखं हातपाय आत घेऊन राहण्यातच शहाणपणा आहे. कळलं का? वाई